बरेचसे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ऐकले असतील, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन, साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, सेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. बाप रे किती सारे इक्वेशन्स आहेत, कोणते इक्वेशन कधी वापरायचं आणि ते लक्षात कसं ठेवायचं, बरेचसे प्रश्न पडले असतील. आज आपण ट्रिग्नोमेट्री या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ट्रिग्नोमेट्रीला मराठीत त्रिकोणमिती असं म्हटलं जातं. आता त्रिकोणमितीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? आणि आपण ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तो अभ्यास करणं का गरजेचं आहे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. ट्रिग्नोमेट्री हा ग्रीक शब्द आहे, पण ह्याचा उगम कसा झाला, तुम्हाला माहिती असेल की फार पूर्वी भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चना करण्यासाठी ताऱ्यांची ग्रहांची दिशा पाहिली जायची, तारे ग्रह यांच्याबद्दल माहिती मिळवली जायची. हे सर्व करत असताना ट्रिग्नोमेट्रीचा कसा वापर केला जातोय हे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. सर्वप्रथम ग्रीक गणितज्ञ हिपाकस यांनी सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमतींचा एक टेबल काढला, म्हणजे साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा सेक थीटा कोसेक थीटा कॉट थीटा हे सर्व त्रिकोणमितीय जे गुणोत्तरे आहेत यांच्या व्हॅल्यूचा एक टेबल काढला. आणि हिपाकस यांनी गणितामध्ये सर्वात महत्वाचं काम केलं, ट्रिग्नोमेट्री व्हॅल्यूचा टेबल काढला. आता या कामाला नंतर पुढे कोणी नेलं तर टॉलमी या गणितज्ञांनी, हिपाकस या गणितज्ञाने जे काही मॉडेल्स बनवले होते त्या मॉडेल्सवरती पुन्हा अभ्यास केला आणि त्या मॉडेलमध्ये योग्य त्या सुधारणा करून एक नवीन मॉडेल बनवलं. टॉलमी यांनी जे काही काम केलं त्या कामाला पुढे घेऊन जाण्यासाठी भारतीयांनी मोलाची कामगिरी केली आणि इस्लामिक गणितज्ञ जे होते त्यांनी सुद्धा यामध्ये खूप मोलाचं काम केलं आहे. म्हणजे भारतामध्ये आर्यभट्टांनी आर्यभटिया लिहिली आणि आर्यभटियामध्ये त्रिकोणमितीय रेशोज त्यामधील साईन या ज्या रेशोजची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा एक टेबल सापडला आहे. सो भारतामध्ये आर्यभट्टांनी याच्यावरती मोलाचं काम केलं. त्यांच्या कामानंतर इस्लामिक गणितज्ञांनी ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमितीवरती अजून काम केलं. आता साइन हा शब्द कसा आला, हा तर लॅटिन शब्द आहे. आर्यभट्टांनी जेव्हा आर्यभटिया लिहिली त्यावेळी त्यांनी साइन या शब्दाला अर्धजा असं म्हटलं. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हिपाकस हे खगोलशास्त्र होते, तरी त्यांनी गणितामध्ये मोलाचं काम कसं केलं, तर त्यांना अवकाशामधील तीन ताऱ्यांचा मिळून एक त्रिकोण बनतो आणि तो त्रिकोण एका सर्कलमध्ये असतो, एका गोलामध्ये असतो, हे त्यांना इमॅजिन करायला फार आवडायचं. ते पृथ्वीवरती राहून अवकाशातील तीन ताऱ्यांमुळे कसा काही एक त्रिकोण बनतोय, तो एका सर्कलमध्ये कसा आहे याच्या कल्पना त्या पाहत असायचं, त्याचं ऑब्झर्वेशन ते करत असायचे आणि त्यातूनच त्रिकोणमिती याची संकल्पना आली. त्रिकोणमितीय काही सूत्र बनवण्यात आली, ही सूत्र कोण आणि कोणाच्या बाजू यांच्यामध्ये संबंध दाखवणार होतो. जेव्हा आर्यभट्टांनी काम केलं त्यावेळी त्यांनी साइन या शब्दाऐवजी अर्धजा हा शब्द वापरला. आता अरेबिक गणितज्ञांनी जेव्हा याच्यावरती पुन्हा काम केलं त्यावेळी त्यांनी या शब्दाला बदललं नाही. या शब्दाचा शॉर्ट फॉर्म असा आहे की जीवा, ज्याला आपण वर्तुळामध्ये दोन बिंदू जर जोडले गेले असतील आणि रेषा काढली तर तिला आपण जीवा असं म्हणतो. सो तो जीवा हा शब्द तसाच ठेवला. जरी अरेबिक गणितज्ञांनी त्याचं लिटरेचर अरेबी मध्ये लिहिलं तरी त्यांनी मूळ शब्द हा बदलला नाही. जीवा याचा अर्थ फोल्डेड किंवा बे असा होतो. आता याचं जेव्हा लॅटिन भाषेमध्ये रूपांतर करण्यात आलं त्यावेळी त्याला साइन हे नाव पडतं. साइन याचा अर्थ काय, तो फोल्डेड. म्हणजे तुम्ही जर साइन कर्व पाहिला तर तो असा असतो, वरती अर्ध वर्तुळाकार असतो, खाली अर्ध वर्तुळाकार असतो. या गुणोत्तराला साइन असं नाव देण्यात आलं, त्याच्या वेव्ह पॅटर्न. खरं तर तुम्ही आता विचार कराल पण ह्याचा दैनंदिन जीवनामध्ये कुठे वापर आहे. जे काही सोशल मीडिया ऍप्स वापरतो, इंस्टाग्राम फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, या सगळ्यांसाठी इंटरनेट लागतं. इंटरनेट नसेल तर याचा काहीच वापर नाही करू शकत, त्याचा काही फायदाही नाही म्हणा. इंटरनेट जरी महत्वाचं असेल तरी ते इंटरनेट कसं मिळतं, तर त्यासाठी आपण वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले आहेत, म्हणजेच उपग्रह सोडलेले आहेत. आता हे उपग्रह सोडत असताना ट्रिग्नोमेट्रिक सूत्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याचे कॅल्क्युलेशन काढले जातात की हा जर उपग्रह भारतामधील एखाद्या लोकेशन मधून जर अवकाशामध्ये सोडला तर तो पृथ्वीभोवती फिरण्याची जी काही ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटचा पाथ कोणता असेल, त्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करण्यात येतो. एवढंच नाही तर तुम्ही राहत असलेलं घर किंवा तुम्ही राहत असलेली इमारत, त्या इमारतीचं बांधकाम होत असताना ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा वापर केला जातो. तुम्हाला आठवत असेल तुम्ही इतिहासामध्ये वेगवेगळे पिरामिड्स पाहिले असतील. इजिप्शियन संस्कृतीमध्ये पिरामिड बांधण्यात येतं. आता हे जे पिरामिड आहेत याच्या बांधकामामध्ये
ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करण्यात आला आहे. सो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तर यांचा आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जातो. घर बांधण्यासाठी असेल किंवा मोठमोठे इमारती बांधण्यासाठी असतील, पूल बांधण्यासाठी असेल, कोणा रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी इत्यादी गोष्टींसाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करतो. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक रेशोच शिकणं फार गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन तुम्हाला जर का इंजिनियर व्हायचं असेल किंवा इंजिनियर जरी नसेल व्हायचं, इतर कुठल्या क्षेत्रात काम करायचं असेल, तर त्यासाठी असणाऱ्या बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वापरूनच कराव्या लागणार आहेत. चला आज आपण शिकूया ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजेच त्रिकोणमितीय गुणोत्तरे.